चला मॅच स्पीडअप करा, सुरू करा मॅच. चला मॅच सुरू करा. श्री भैरी रवनाथ परसुळे संघ आपण बघतोय, आज एकाच कॉम्बिनेशन मध्ये आपण बघतोय, ते मात्र उतरलाय, फक्त निश्चितच करावं लागेल. स्लीवलेस जर्सी आणि कॅप सुद्धा, कॅपवर सुद्धा आपण बघतोय त्यांच्या परसुळे नावाचं एक लोगो तुम्हाला बघायला मिळतोय. त्यामुळे अशा संघाचं आणि खेळाडूंचं निश्चित कौतुक व्हायला हवं की एक वेगळं स्टँडर्ड सेट करतात आपल्या संघाचं, टुर्नामेंटचं. चला मॅच सुरू करा बावीसकर. गणेश बावीसकर आणि त्यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ मित्र सचिन सावंत. सर्वांचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचलेत, बॉलिंग मार्कवर सज्ज झाले तो म्हणजेच साहिल. बॅटिंग साठी आपण बघतोय स्ट्राइक एंडला अभि, त्याच्यासोबत आलाय तो गणेश. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, खूप साऱ्या शुभेच्छा. लक्षात ठेवा टाइम आहे, आपण इथे मॅच करणार आहोत 3:19, सामना सुरू करावा. साहिल पहिला चेंडू घेऊन अभि समोर, पहिला चेंडू लोअर फुट असतो, ऑन साइड ऑन ड्राईव्ह केला, तिथे शतक तिथे पोहोचेल, तोपर्यंत पहिली धाव तिथे कम्प्लीट केली फलंदाजाने, खातं उघडलं अभिने आणि एकच धाव. अभि आधी तयार नव्हता ही धाव घेण्यासाठी, बघितलं की तिथे मात्र गॅप खूप मोठा आहे, लगेच तिथे मात्र धाव इथे अंकित केली. एका धावीने खातं उघडलंय साहिलच्या गोलंदाजीवर फलंदाज अभिने. गणेश केसरे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. जबाबदारी खूप मोठी आहे खांद्यावर त्यांच्या. हो अप्रतिम डिलिव्हरी, चांगल्या चेंडूची फेक, ब्लॉक होलचा चेंडू होता, पूर्णपणे डॉमिनेट केलाय चेंडूवर पंचांचा इशारा लेग बाईचा. गणेश केसरकर यांच्या माहितीसाठी आतापर्यंत 2 लकी ड्रॉ झालेले जीटीसी लाईव्ह आणि अंपायरचा. अंपायरला आपण बघतोय म्हणजे बेस्ट अंपायरचा लकी ड्रॉचा पुरस्कार गेलाय सचिन सावंतला आणि जीटीसी लाईव्ह मध्ये सुशील पाटीलला मिळालाय. हो लेगस्टिकच्या बाहेर आहे, खूप बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉल, येस, त्याचीच आम्ही अपेक्षा करत होतो, कधी सिग्नल येतोय. चेंडू मिस टाइम, फटकार लॉंगच्या एक्शन मध्ये येतोय, चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय. हो जजमेंट चांगला, व्हॉट अ कॅच, आधी तयार नव्हता, बघितलं की माझ्याकडे हा झेल येतोय, मी स्वीकारू शकतो, हा कॉन्फिडन्स त्याच्या धावांमध्ये होता आणि ती धाव बघायला मिळाली, धावत धावत गेला चेंडू स्वीकारला आणि फलंदाज बाद, बिग विकेट, अभि बॅक टू डग. एखाद्या गोष्टीचा आनंद किती असतो बघा, सचिन सावंत यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय की एवढे आनंदी झालेत की त्यांना घड्या मिळेल, मग अशी वाईट द्यायचं ते पटकन त्यांच्या लक्षात राहिले नाही, पण फायनली त्यांनी तो वाईट दिला. पण विकेट आपल्याला बघायला मिळते, फलंदाज बादला डिस्कशन सुरू होतं नक्की एक्झॅक्टली तो चेंडू कुठे ब्रश झालाय की नाही त्या गोष्टी कन्फर्म केल्या, पण त्यानंतर सिग्नल केलाय तो आमच्या बाळा पवारला व्हाईट बॉल. विकेट फॉर साहिल, फलंदाज बाद होतोय 3 धावेंवर. अशी स्कोळस करायला नवीन फलंदाज अभिच्या खांद्यावर खूप मोठी दारोमदार होती, मात्र ती निश्चितच विकेट साहिलला मिळाली. अशी स्कोळसकर पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला, एकानेच कॅप्टन व्हा. चला मॅच सुरू करा, मगाशीच उल्लेख केला की 3:19 सामना सुरू झालाय. समोर एक्झिक्यूट केला फटका, लॉंग होल क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी आणि चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, षटकार. मॅग्निफिसंट शॉट बाय आशिष कोळसकर, एके खूप वेळापासून तो आमच्या खेळपट्टी समोर, आमच्या कॉमेंट बॉक्सच्या समोर उभा होता.
आणि निश्चितच खूप जवळून त्याने ते क्रिकेट बघितलं आहे. हो, हा चेंडू फुलर लेनचा होता. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, चांगलं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि हा चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या 9 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज. बॉटम हँड हलक्या त्याने प्लेस केलंय पॉइंट रिजन मध्ये, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव तिथे मात्र कम्प्लीट केली आहे. आणि पहिल्या षटकामध्ये मुक्त धावसंख्या 10 धावा धावफलकावर, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. तर अभि केसरकर आणि त्यानंतर निश्चितपणे की साहिलने मात्र खूप चांगलं कमबॅक सुद्धा केलं, विकेट सुद्धा काढली, त्यानंतर एक षटक बघाल, एक षटकार बघायला मिळाला. बोलिंग मार्गवर षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाज येतोय दीपक, दीपक जाधव. हो, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, सरळ रेषेत निघून जातोय तो थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. हॅलो हॅलो, पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये पॅरल स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषे बाहेर, पॅरल स्ट्रोक षटकार. एक खूप चांगल्या दर्जाचा क्रिकेटर योगेश शिराचा सन्मान इथे होतोय व्यासपीठावर, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. खूप चांगला खेळ त्यांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला आजच्या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये. इव्हन बिग मॅच सुद्धा मात्र खूप चांगला परफॉर्मन्स, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. त्यांचा सन्मान इथे होतोय योगेश शिराचा, धन्यवाद. पुढील चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स, आपटलेला चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड आणि त्याचबरोबर निश्चितच सिग्नल गेलाय 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा कोटा पूर्ण, षटकानंतर वाईड. धावसंख्या 17-17. पहिला वर चेंडू डॉट होता, नंतर षटकार आला, नंतर वाईड आलाय. धावसंख्या 17 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंग गेला एके आशिष कुळसकर. हो, समोर एक्झिक्यूट केलाय, समोर उडवलाय आणि निश्चित देऊन जाईल ते धावा, अर्धा डझन, षटकार. थँक्यू. धावसंख्या तब्बल 23 धावा धावफलकर दुसऱ्या षटकामध्ये. सुपर बॅटिंग बाय एके आशिष कोळसकर. ट्रॅक चेंज केला दीपकने, दीपक जाधव. आणि बघायचं ऑन साईडला पूलचा फटका मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट बघा चुकलाय, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. AK-47 जणू काय धडाडते आहे AK-ची. अजून एक षटकार. एके गेला, आशिष कोळसकर गेला आणि टी शर्टच्या मागे सुद्धा खूप चांगला आपण बघतोय त्याच्या लिहिलं गेलं ए आणि के. सिर्फ नाम एके नाहीये, बल्लेबाजी मे बी एके है. AK-47, दोन चेंडू दोन षटकार, धावसंख्या तब्बल 29. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू स्लाइस केला, पॉइंटला चेंडू एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय, डीप कव्हर करणे चेंडू कव्हर केलं, तोपर्यंत एकच धाव.
आणि एकच धाव इथे आता इनिंग ब्रेकमध्ये आपण निश्चित अजून एक ड्रॉ करणार आहोत. एक धाव निश्चित मिळेल धावसंख्येत भर. धावसंख्येपुरती आपण बघतो 30 वर 30 धावा धावफलकावर. एक मात्र लकी ड्रॉ बाकी आहेत म्हणजेच समालोचकांचा बेस्ट कॉम्बिनेटर आणि त्याचा लकी ड्रॉ सुद्धा मात्र लगेचच केला जाईल या इनिंग ब्रेकमध्ये. हा टॉ ड्रॉ आपण करणार आहोत. गेल्या वर्षी निलेश पवार यांना मात्र तो लकी ड्रॉचा वॉच मिळाला होता त्यांना. राऊंड विकेट फुल टॉस ड्राईव्ह केल्या समोर कार्पेट शॉट ऑफर केलाय. लॉंग ऑफला क्षेत्रक्षका तिथे चेंडू कव्हर करतोय फेक करतोय. एकच धाव मिळते. एकच धाव मिळते चेंडू. धावसंख्या देखून भर झाली. धावसंख्या पुढे आपण बघतोय म्हणजे 31 वर षटक संपतात एकूण 2 दोन षटकाच्या अखेरीस 15.5 ची गतीने 31 धावा धावफलकावर. इव्हन ही संकल्पना गतवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून राबवली गेली निधीदा कोळसकर यांच्या माध्यमातून. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी आपण अध्यक्ष चषक ही स्पर्धा बघतो. या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये असं चित्र होतं की 3 अंपायर्स 3 समालोचक यांच्यामधला ड्रॉ होता आणि त्या ड्रॉमध्ये निश्चितच भाग्यविजेता ठरला होता तो आमचा बाळा पंचायतचा निलेश पवार. पण यावर्षी थोडीशी संकल्पना वेगळी आहे. प्राईज वाढवलं आहे. वेगवेगळे पूल केले आहेत. पंचांचा वेगळा पूल आहे. कॉमेंटरचा वेगळा पूल आहे. आणि लाईव्ह टेलिकास्ट हा पूल आज ऍड झाला हे त्यांनी सांगितलं की निलेश दादांनी की त्यांना सुद्धा आपण एक प्राईज देऊया. त्यांच्या सुद्धा आपण बघितलं ड्रॉ झाला. पंचांच्या माध्यमातून सचिन सावंत भाग्यविजेते ठरले. त्याचबरोबर लाईव्ह टीमच्या माध्यमातून सुशील पाटील हे भाग्यविजेते ठरले. आता मात्र बघायचं आहे. आता 3 समालोचकांचा नंबर आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. पुढचा चेंडू षटक्रमांक 3 मध्ये मिस टाइम फटका लीडिंग एज गोलंदाज चेंडूच्या खाली डाऊन द कॅच आणि रिटर्न कॅच. हो 3 वेळा जगल झालाय. 3 वेळा जगल करून चांगला फिनिश फलंदाज बाद. त्यांनी मात्र ती गणेशची गणेश बॅक टू डग आउट सेकंड विकेट डाऊन. इव्हन पहिला विकेट सुद्धा त्यानेच काढला होता फलंदाज साहिलने अभि केसरकरचा. आणि ते मात्र दुसरी विकेट सुद्धा म्हणजे दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत पाठवण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज साहिलला. नॉर्थ स्ट्राइक एंडला एक उभा आहे. स्ट्राइक एंडला नवीन ते फलंदाज ऋषी केसरकर. 2 षटकांमध्ये सरासरी खूप चांगली 15.5 ची सरासरी. पण पहिल्या चेंडू आपण बघतोय ती विकेट मिळाली आहे ती गोलंदाज साहिलला. दोन्ही यंगस्टर्स आहेत समोरासमोर. बघायचं हे कॉन्टेस्ट कशाप्रकारे रंगणार. शॉर्ट ऑफ लेन लेग ब्रेक ऑफ तुमच्या खूप बाहेर चेंडू वाईड बॉल. रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील. बघा बॅट्समॅनने कुठल्या प्रकारचा अटेम्प्ट केला नाही तो जागेवरच उभा होता. पंचांनी तेच बघितलं पण ताबडतोब सिग्नल केला पंचांनी वाईड बॉल ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. आणि धावसंख्या 32 32. नो बॉल बीमरला आणि दिलाय त्याच्या रबर स्टॅम्प शॉट सीमारेषा बाहेर षटकार. बीमर चेंडू फलंदाजाला बीमार करू शकतो आजारी करू शकतो. पण इथे मात्र त्याचं उलट चित्र बघायला मिळतंय. गोलंदाजांनी सुद्धा त्याने मात्र याच्यावर धारेवर धरलं आणि षटकार ठोकला. हा चेंडू फ्री हिट बॉल होता. बघायचं त्या ठिकाणी ते क्षेत्रक्षक डीप मधला मिड विकेटवर नाही. त्याचे चेंडू कव्हर करेपर्यंत पिक करेपर्यंत 2 धावांपर्यंत सुरू आहे. वॉटर रनिंग वॉटर रनिंग म्हणजे द विकेट. दोघांमध्ये काय जबरदस्त कॉर्डिनेशन. ऋषी आल्यालाच वेगळीच एनर्जी घेऊन आल्या मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार एक डबल धावसंख्येचा वेग वाढवलाय. निलेश पवार मला सांगतात धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 वर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. त्या सरासरीमध्ये आपल्याला कामी पडायचं नाहीये मागे यायचं नाहीये. तो प्रयत्न सुरू आहे आणि काय फटका आहे. अत्यंत जोरकस लाजवाब दिमागदार उत्तुंग षटकार.
नवीन फलंदाज कुठल्या ग्राउंडवर म्हणजे मैदान केसरकर येतोय फलंदाजीला. नवीन फलंदाज पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू होता, थोडासा हलकासा लेग ब्रेक जातोय. इथे आपण बघतो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक तिसरा समाप्त होत आहे आणि तीन षटकाच्या अखेरीस मला निलेश पवार सांगतोय धावसंख्या अंकित झाली आहे ती 47. म्हणजे तेच मगाशी उल्लेख केला की सरासरीमध्ये कमी पडायचं नाहीये. सरासरी आपण जर बघितली ती पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या मला सांगतोय निलेश पवार 10 होती. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघितली तर 31 होती. सरासरी 15.5 ची होती. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या 47. 15.67 ची सरासरी आहे आणि अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. सरासरीमध्ये अजिबात मागे पडायचा नाही आहे, कमी पडायचा नाही, हा प्रयत्न निश्चित सुरू आहे. भले दोन विकेट त्यांनी गमावले, दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतलेत गणेश आणि त्याचबरोबर अभि, पण नंतरचे दोन फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. एक फलंदाज आपण बघतोय अजून एक ऋषी सुद्धा तंबूत परतले, पण चांगली बॅटिंग ऋषीने केली. दोन षटकार एक डबल, त्याचबरोबर आशिष मात्र खेळतोय मध्ये 4 षटकाच्या मध्ये एक सिंगल, वैयक्तिक 25 ओव्हर खेळतोय. वेदांत त्याच्या स्टोरीला आलाय आणि बघायचं आहे की मात्र जोडी कशाप्रकारे जमते आहे या दोन षटकांमध्ये. गोलंदाज येतो अजिंक्य, समोर आशिष कोळसकर. एक्स्ट्रा बाउन्स, चेंडू ऑन साईडला पुल केली, ते शतक जज करतोय आणि विकेट. एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूला.
सो 54 टीम 50 धाव फलकावर पूर्ण होत आहेत. शिबरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अ या संघाच्या 50 धाव धाव फलकावर एकूण आपण बघतो फलंदाज गमले ते एकूण पाच पाच गाड्यांच्या मोबाईलमध्ये. रनआउट बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचलाय अभि जाधव. अभि फ्रॉम द बॉडी चांगला फटका देते क्षेत्र डीप मध्ये उभा आहे पॉइंट मध्ये चूक करत नाहीये फटका खेळण्यासाठी भाग पाडलं आणि आल्या आल्याच लगेच त्याला तंबूच्या अशाला पाठवून दिलाय गोलंदाज पुन्हा एकदा अजिंक्य. या षटकात तीनच धावा आणि धावसंख्या धावफलकावर 50. चला नेक्स्ट मॅच श्रीराम प्रसन्न धामणादेवी विरुद्ध काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल. श्रीराम प्रसन्न धामणदेवी विरुद्ध काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल हे षटक सामन्याच्या अगोदर रिपोर्ट करा जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये टॉस कम्प्लीट होईल. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी या फुलंदाजीसाठी निर्णायक षटक घेऊन आलाय तो शिवम. ओव्हरपिच होता चेंडू समोर उचलले लॉंगऑफला क्षेत्रक्षक आहे जज करतोय बॅकअप त्या ठिकाणी आहे आणि स्वतःहून सिग्नल केलाय इट्स अ सिक्स सहा धावा. छप्पन जेव्हा धावत आहेत त्या 56 षटकारानेच होत आहेत असं दोन तीन मॅच मध्ये बघायला मिळालंय. तर ड्रॉ या इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ होणार आहे ही माहिती आम्हाला निलेश पवार देत आहेत. हो ऑन साइडला खूप जबरदस्त फटका पण त्या ठिकाणी बरोबर क्षेत्र त्या ठिकाणी ट्रॅप होता आणि बरोबर खेळाडूच्या हातामध्ये हा झेल फलंदाज बाद. बॅटिंगसाठी बंटी बॉलिंग मार्कवर आपण बघते गोलंदाज येतो म्हणजेच शिवम. विकेट निया निश्चितच मिळाली ती शिवमला आणि धावसंख्येला सुद्धा चांगला कंट्रोल केला इव्हन षटकार आला आहे पण विकेट सुद्धा काढली आहे त्याचा गोलंदाज शिवमने. सज्ज होते पुन्हा बॉलिंग मार्कवर तुकाराम यांच्याकडे पारितोषिक आले बंटीसाठी प्रत्येक षटकारला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन धावेपर्यंत सुरू आहे चेंडूची फेक स्ट्राइकिंग एंडला होणार चेंडूची फेक करेपर्यंत बॉडी बॅलन्स गमावलाय दोन धावे निश्चित होतील. तुकाराम यांच्याकडून एक पारितोषिक आलंय प्रत्येक षटकारला बंटीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पण दोन धावेने बंटीने खातं उघडलंय. तुकाराम आहिर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे षटकारासाठी 500 रुपये. ढवळी विभाग अध्यक्ष आहेत तुकाराम आहिर आहिरे त्यांच्याकडे पारितोषिक आहे 500 रुपयाचं. धावसंख्या 58 58 धाव धाव फलकावर अजून काही षटकार नाही चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू शिल्लक बघायचं होतं षटकार येणार का 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवणार का बंटी. पुढचा चेंडू हो बघायचंय उंच गेल्या किती लांब जाते ते क्षेत्रक्षक जज करते जजमेंट बघायचंय. हो अप्रतिम एफर्ट एक्सलेंट एफर्ट ही धाव पूर्ण होणार का बघूया या चेंडूवर तीन धावा धावणे इथे पूर्ण होत आहेत धावा धाव सुरू आहे ग्राउंडच्या आतमध्ये आणि मात्र पुन्हा एकदा गणेश बावीसकर ऍक्शन मध्ये येत आहेत. ही दुसऱ्यांदा अशी वेळ आहे की स्वतः बाउंड्री लाईन जाऊन चेक करतायत
पंचाने स्वतः तिथे ग्राउंडवर ग्राउंडच्या बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनवर जाऊन शहानिशा केली. त्यांचा निर्णय निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचेल. दोनच धावा, तीन धावा, यस तीन धावा, म्हणजे बाउंड्री सेफ केली आहे, सिक्स सेफ केला आहे, तीन धावा धावणे ते पूर्ण केल्या, तीन धावा वाचवल्या आहेत आणि तीन धावींची मदत आणि धावसंख्येत झाली ती भर. गणेश पवार मला सांग, नीलेश पवार मला सांगतात धावसंख्या 61, 61 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते दोन. स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाज आहे तो महेश. हो कवर्स मध्ये आपटका तिथे शतक डी मध्ये उभा आहे, तिथे मात्र एकदा तिथे कम्प्लीट केली फलंदाज, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. हो की नाही, हो की नाही, अभि मात्र बघतो त्या ठिकाणी चेंडू कव्हर करून फेकेपर्यंत रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. म्हटल्या तुम तू परतावं लागेल, फलंदाज बाद होत आहे. धावसंख्या एकच इथे कम्प्लीट होईल, धावसंख्या 62. चला बॅट्समन लगेच पाठवा. नेक्स्ट मॅच टॉस साठी ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे श्रीराम प्रसन्न धामण देवी, त्यांच्या विरोधात काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील. ताबडतोब या, मग सांगितलं होतं की मॅच संपायच्या अगोदर आपल्याला रिपोर्ट करायचा आहे आणि त्यानंतर टॉस होईल. अजूनही एकही कॅप्टन आलेला नाही आहे. षटकं कमी केली जातील, पाच षटकांच्या वेळी चार षटकांचा सामना खेळायला मिळेल. फर्स्ट टाइम फटका, गोलंदाज चेंडूच्या खाली डाऊन द कॅच येतोय, झेल होणार का तिथे आणि ते ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता पण दोन धावा, दोन धावा कम्प्लीट आणि दोन धावेची मदत मला सांगतात नीलेश पवार. धावसंख्या 64 आणि 65 टू विन हे टार्गेट सेट झालंय. 65 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी श्री भैरी रवनाथ परसुळे या संघाला. चला टॉस साठी अजूनही कॅप्टन आलेले नाही आहेत. गणेश जरा तुम्ही आता ऍक्शन घ्या याच्यावर. दोन्ही कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत. श्रीराम प्रसन्न धामण देवी आणि काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील एका लाईनीमध्ये जायचं आणि बाहेर सुद्धा यायचं आहे पळसुळे संघ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, सूचना आपल्याला सातत्याने मिळत आहेत असोसिएशनच्या माध्यमातून. एका लाईनीमध्ये तुम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये जायचंय, एका लाईनमध्ये बाहेर जायचंय. होळी आपण गणेश केसरकर यांच्याकडे जेव्हा सामना येते सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आवाज पुन्हा एकदा निलेश पवारचा. हॅलो, हॅलो. एका बाजूला संघ आहे श्रीराम देवी, तर एका बाजूला पलचिल संघ आहे सन्मानीय सोपान यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पलचिल संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तिथे मला लकी ड्रॉ करून घ्या ना, लकी ड्रॉ इथे समालोचकांचा लकी. मी सोपान दादांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ केला जाईल. सोपान दादा निलेश पवार सलग दुसरं वर्ष निलेश पवार, धन्यवाद. तरी समालोचक लकी ड्रॉ होता आणि लकी ड्रॉ साठी या बाळा पवार सर, या बाळा पवार सर या, आपण आपल्या लकी ड्रॉच घड्याळ घेऊन जायचं स्मार्ट वॉच. हॅलो, चेतन गायकवाड इथे आले, त्यांचंही आपण म्हणजे त्यांचं स्वागत करतोय. चला बॅट्समन पाठवा, सामना लवकर चालू करा. बाला पवार सलग दुसरं वर्ष स्मार्ट वॉच. हॅलो,
गोविंदजी केसरकर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला, आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. सलग दुसऱ्या वर्षी मला हा स्मार्ट वॉच जो मात्र लकी ड्रॉ मध्ये मिळाला आहे, मी आभारी आहे पोलादपूर तालुक्याचा आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि या निलयदादा कोळसकर यांचा मी विशेष आभार मानीन. गेल्या वर्षी देखील भाग्यवान विजेता म्हणून माझी निवड झाली आणि या वर्षी देखील लकी ड्रॉ मध्ये माझं नाव आलं, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. स्कोरर गणेश केसरकर. शैलेश केसरकर गोलंदाजी मार्क वरती. गणेश केसरकर यांच्याकडून एक आता अनाउन्समेंट झाली आहे, विठूच्या बर्थडेला एक टू व्हीलर बाईक गिफ्ट दिली जाणार आहे विठूला. सिक्स्टी फाय रन्स टू विन, 65 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दीपक जाधव आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर दिव्येश सकपाळ, कित्येक वर्ष या दोन खेळाडूने देखील आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी अक्षरशः चांगली फलंदाजी केली आणि संघाला कित्येक सामने जिंकून दिलेत, हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिव्येश सकपाळ आणि स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर दीपक जाधव संघाचा कर्णधार आणि गोलंदाजी मार्क वरती, ज्याने या हंगामामध्ये आणि गेल्या वर्षी देखील गेली 2 वर्ष या खेळाडूच्या नावाची चर्चा. परसुले गावचे कार्याध्यक्ष म्हणजे असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि परसुलेचे सुनील सकपाळ आणि अध्यक्ष साहेब निलेश दादा कोळसकर, अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वरच्या दिशेने फटका सजवला दीपक जाधवच्या बॅटमधून, फटका एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. दोन धावांनी संघाच खातं मात्र खोललं गेलंय. पहिल्याच बॉल वरती 2 धावा. शैलेश केसरकर हे नाव चर्चेत आहे, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. कित्येक सामना कित्येक स्पर्धामध्ये त्याने गोलंदाजी करत असताना संघाला विजय मिळवून दिला. बिग बॅशची ती त्याची नाईटची स्पर्धा आपण ती ओव्हर त्याची आठवते, त्यामध्ये संघाला कमी धावा पाहिजे होत्या आणि तिकडे शैलेश केसरकर या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला होता. पुढचा बॉल हा देखील वेगवान, ही खासियत त्या खेळाडूची, कधी वेगवान कधी तर लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक पाहायला मिळतात. ह्या चेंडूने बाउन्स प्राप्त केला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने नाकाजवळून परफ्युम डिलिव्हरी जी मात्र पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल, 67 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या दोन बॉल दोन हे समीकरण तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हा बाउन्स आहे का पाहायचा आहे, वन बाउन्स साठी पाहायचंय आहे की नाही वन बाउन्स. वन बाउन्स आहे, वन बाउन्स ऑफ दी ओव्हर. तर पहिला वन बाउन्स टाकला आणि इथं मात्र गोलंदाजाला दंडित केले. शैलेश केसरकर गोलंदाजीसाठी 67 धावा. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि या सत्रामध्ये देखील जर पाहिलं तर खेळपट्टी अजूनही सुकी आहे, पाऊस नाहीये, गोलंदाजाला फायदा होतोय. इथं मात्र फसवा चेंडू टाकला होता, बचावले थोडक्यात, धावबादची संधी आणि इकडे मात्र बॅकअप चांगला होतो. फलंदाज पहिला धक्का दीपक जाधव बाद. नवनाथ गाडगे आणि त्यांचा मित्र परिवार भवन गाडगे असतील, गणेश घाडगे, नवनाथ घाडगे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या वतीने वाढदिवस साजरा केला जातोय निलयदादा कोळसकर यांचा.
पहिला धक्का बसलाय परसुले टीमला, बाद झालाय तो दीपक जाधव वाड्याच्या मैदानाच्या आतमध्ये देखील जर पाहिलं तर शिवम आलाय मैदानाच्या आतमध्ये. शिवम विरुद्ध शैलेश ही रंगत पाहायला मिळेल. हा वेगाने चेंडू टाकलाय, वळण घेतलं हलकसं. इथे मात्र जर पाहिलं तर शिवमला शरीराचा वेध घेतला शिवमचा, आणि तिकडे मात्र बीट केलाय शिवमला देखील. दिवेश सकपाळे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला शिवम आहे. शिवम नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. दिवेश सकपाळ स्ट्राईक एंड वरती, आणि थोडासा थांबवण्याचा प्रयत्न शैलेशने मात्र केलाय. शैलेशकडे खूप सारा अनुभव आहे, कित्येक स्पर्धामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि देवळे गावातील हा खेळाडू नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. युवा टॅलेंटेड खेळाडू हा देखील पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती बाउन्स, पुन्हा एकदा किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चला अंपायर निर्णय लास्ट असेल, फायनल डिसिजन असेल याची नोंद घ्या. अंपायरला वाटलं तर ते देतील याची नोंद घ्या. वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. 12 ऑगस्टला वाढदिवस होता, परंतु निलेश दादा यांचा मित्र परिवार पुढचा बॉल वळवलाय. ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी वेगाने चेंडू टाकत असताना हा गोलंदाज एक चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. षटक संपले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धावफलकावरती धावा 2. हॅलो, इथे आमचे मित्र खास निलेश दादांवरती नित्यंत प्रेम करणारे बबन गाडगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. तरी मी सुनील उतेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. बबन गाडगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान उतेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आमचे मित्र गणेश घाडगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान सुनील सकपाल साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सुनीलजी सकपाल साहेब यांच्या शुभ हस्ते गणेश घाडगे व ट्रॉफी देते. तसेच नवनाथ घाडगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येईल. नवनाथजी घाडगे साहेब, चेतन गायकवाड, नवनाथ घाडगे साहेब यांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद निले दादा, मी आभार मानतो की मला पुन्हा एकदा यावर्षी स्मार्ट वॉच मिळाली. नवनाथ घाडगे यांचा यथोचित मान सन्मान सुनीलजी सकपाळ यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद घाडगे परिवार आणि करंजे ग्रामस्थ आणि लंगोटे मित्र मंडळ. आणखीन एक फिरकीपट्टू गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अभि जाधव. अभि जाधव कडे देखील क्षमता आहे चांगले टेकू चेंडू टाकण्याची, आणि हातभर वळण घेण्याची घेणारी गोलंदाजी त्याची नेहमीच पाहायला मिळाली आहे. आणि हा देखील देवळे गावाला बिलॉंग करतो, भैरवनाथ देवळे संघासाठी क्रिकेट खेळलाय. सांताक्रूज मध्ये देखील ओपन गटामधून आणि मोठमोठ्या संघाविरुद्ध मोठमोठ्या खेळाडूंविरुद्ध या गोलंदाजाची गोलंदाजी आम्ही जवळून पाहिली आहे. तोच गोलंदाज इथे मात्र फटका बसलाय, चेंडू हवेत, बंटी, चेंडू खाली, झेल टिपला आणि शिवम देखील बाद, खेळाडू बाद. क्रमांकावरती स्वप्नील दाखवलोय. अभिला देखील यश मिळाले, अभिने चांगला चेंडू हाताळला इथं मात्र आणि फसवलं गेलं शिवमला देखील. दिव्येश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या जोडीला आता स्वप्नील दाखल झालाय. स्वप्नील कडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु आता त्याला संधी आहे, त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल.
हा चेंडू सोडून दिला आहे, ऑप्टिकच्या बाहेर आहे, पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत की हा बॉल वाईड आहे, अवांतर स्वरूपाची धाव आहे. धाव फलक एकने वधारतोय, पुढे जातोय. उलटास इथं मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. सतरा धावांचा फलकावरती, 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. अलॉंग विथ द कॅम्पेड लिपिड विकेट मधून क्षेत्ररक्षक अधिक वेगाने आशिष बॉल वरती येईल, तद्वर एक सिंगल मिळेल. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये दोन धावा होत्या, या षटकामध्ये आल्या त्या 16. सचिन सावंत, सुशील पाटील आणि मी स्वतः निलेश पवार आजचे भाग्यवान विजेते आहोत. अठरा बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. अठरा बॉल 47 धावांची आवश्यकता. स्वप्नील कडे क्षमता आहे, दिव्येश कडे देखील क्षमता आहे, परंतु दिव्येश सलामीसाठी जो दाखल झाला होता त्याच्या बॅट मधून आतापर्यंत देखील जर पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये, एकही धाव त्याच्या बॅट मधून आलेली नाहीये. थोडासा अडचणी सापडलाय दिव्येश देखील आणि परसुले संघ देखील, तिथून बाहेर निघावं लागेल. थोडासा चाचपडत खेळतोय दिव्येश, परंतु आता तिथून त्याला कमबॅक करण्याची संधी आहे आणि त्याच्याकडे क्षमता देखील आहे. दिव्येश देखील जर पाहिलं आणि अजिंक्य देखील जर पाहिलं तर डोंगरी विभागामध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात, तिकडे देखील ओपन गटाचा क्रिकेट आहे, दोन खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळालेत, परंतु आपल्या गावासाठी आज कामगिरी करायची संधी आहे. बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट केलाय, स्वप्नीलच्या बॅटमधून फटका, कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळतीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा पूर्ण केल्यात. दोन धावा शैलेश केसरकर, हा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हाताळलाय, तिसऱ्या पंचाला रेफर केलंय. डॉट बॉल आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल होता शैलेशचा आणि थांबवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करण्यात आलाय. पुढचा बॉल इथे मात्र विकेट, अरे विकेट तर मिळाली शैलेशला, आणखीन एक स्वप्नील बाद, मोठा धक्का परसुले टीमला.
चार खेळाडू बाद झालेत इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. हॅलो 12 चेंडू 42 आवश्यकता. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. आता मॅच आली आहे 11 बॉल आणि 36 धावांवरती. 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. दिव्येश सकपाळ त्याच्याकडे क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. हा खोलवर पद्धतीचा बॉल होता, त्याला ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न. अभि स्वतः बॉल वरती जाईल, तिकडे एक सिंगल घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धावबादची संधी निर्माण झाली होती, थ्रो देखील चांगला होता परंतु बंटीकडून चूक झाली आहे. 2 धावा मिळाल्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 34 ची आवश्यकता, 10 बॉल बाकी आहेत आणि 34 हे समीकरण. 10 बॉल 34. वेदांत केसरकर गोलंदाजी मार्गवरती आलाय. हा देखील एक युवा खेळाडू, नरवीर देवळे संघासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं परंतु आता देवळे गाव एकत्र आले आणि ते क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, वा बॅटच्या रडर मध्ये आला, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 6. षटकार. दोन मोठे फटके आलेत, म्हणजे 12 बॉल मध्ये 6 षटकार खेळायचे होते, त्यापैकी 2 आलेत. अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत आणि या 9 बॉल मध्ये आता धावांची आवश्यकता येते. 28 9 चेंडू 28 धावा. यानंतरची मॅच श्रीराम प्रसन्न धामनदेवी विरुद्ध काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील अशी मॅच पाहायला मिळेल. हा बॉल चांगला आहे, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल दिव्येशला थांबवलं.
आठ बॉल बाकी आहेत, 28 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी परजुले टीमला। हा ओव्हर पिच बॉल होता, हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आशिष कोळसकर अधिक वेगाने चेंडूवरती आलाय। चेंडूची फेकी चांगल्या पद्धतीने केली आहे परंतु दोन धावा वेगानं पूर्ण केल्यात। आता 26 ची आवश्यकता, बॉल शिल्लक आहेत ते 7 7 बॉल 26 हे समीकरण। गणेश केसरकर आपण कुठे असाल तर संपर्क करा, 7 बॉल 26 ची आवश्यकता। हा बॉल लेग सिक्सच्या बाहेर टाकलाय आणि त्यावरती एक सिंगल, अशा दोन धावा, व्हाइट प्लस एक, अशा दोन धावा स्कोर कार्ड वरती। मॅच मध्ये अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे परसुले टीम कडे। 7 बॉल 24 ची आवश्यकता, 2 ते 3 मोठे फटके मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात परसुले टीमला। 7 बॉल 24, हा चेंडू खाली चायनीज गड घेतली, चेंडू मागे निघून गेलाय, तिकडे बॉल अडवलाय बंटीने, चांगली फिल्डिंग, चांगला बॉल स्टॉप केलाय बंटीने, नाव मिळाली ती केवळ एक। आणि आता दिवेश मात्र बाद होईल, दिवेश बाद होईल महत्वाच्या क्षणी, विकेट सहा बॉल 23 ची आवश्यकता, शेवटचे 6 बॉल आणि 23 ची आवश्यकता। सहा बॉल 23 धावांची आवश्यकता, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या जोडीला अर्जुन। 6 बॉल 23, अभि केसरकर आलाय गोलंदाजी मार्क वरती। साहिल आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, 6 बॉल 23। त्या बॉल वरती एक फटका फटका तर खेळलाय, एक धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। 21 ची आवश्यकता, 5 बॉल 21। अभि केसरकर सहसा सहजासहजी या धावात येणार नाहीये, चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली आहे। पळचील विरुद्ध धामन देवी एक मैत्रीपूर्वक रडत देखील म्हणावी लागेल, कारण दोन्ही खेळाडूंमध्ये जर पाहिलं तर पळचील गावचे देखील आणि धामन देवी प्रत्येक वेळी या दोन्ही टीमला एकत्रित पाहायला मिळालेत आणि आज यानंतरच्या मॅच मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील। केतन खाडे यांचा संघ आपण पाहणार आहोत, रुपेश जाधव यांना देखील आपण पाहणार आहोत, परंतु या वेळेला फटका आलाय, बॉल सीमारेषा पलीकडे जातोय, षटकार। एक्कावन्न वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय, 4 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे। साहिल संघाला मॅच जिंकून देईल का पाहावं लागेल। हा बॉल प्रचंड वेगाने खाली राहिला आणि डॉट बॉल, 3 बॉल 14 ची आवश्यकता, मॅच अजूनही बनू शकते, दोन मोठे फटके खेळायचेत, मॅच मध्ये कमबॅक करू शकतो परसुले संघ देखील। अभिजित जाधव हे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये। चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला, पर एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न करावा लागेल आणि केलाय देखील, डायरेक्ट हिट, तिसरीचा देखील प्रयत्न, परंतु आता धावपाच्या रूपामध्ये परतावं लागेल साईडला। 2 बॉल 12 ची आवश्यकता, दोन बॉल बारा, कोतवाल गावचा ऋषी याला देखील आपण आता चर्चेत येताना पाहायला मिळाला आहे। ऋषी आर्ट्स
हे असे कलावंत आहेत, कलाकार आहेत की ज्या व्हिडिओ काही दिवसभरामध्ये होतात क्रिकेटच्या, त्या लगेचच व्हायरल होतात. तसेच आमचा श्लोक श्लोक देखील पळचिल गावचा, तो देखील सध्या तरी ते काम करतोय श्लोक आर्ट्स. त्या दोघांना देखील सपोर्ट करा, श्लोकला देखील आणि ऋषीला देखील. मॅच मध्ये आता औपचारिकता आहे, एक बॉल 11 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल आणि समोर फटका एक्झिक्यूट केलाय, थोडासा उशीर झाला असंच म्हणावं लागेल आणि षटका ठोकलाय. मॅच जिंकली आहे भैरवनाथ देवळे टीमने, वेल प्लेड. परसुले देखील आपण देखील चांगला खेळ केलात, आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे आपल्याला पुढील मॅच साठी शुभेच्छा. मॅचला आपण सुरुवात जशी सुरुवात होईल त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच त्या अगोदर देव्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, 2 षटक हाताळली, केवळ 7 धावा खर्च केल्या,